पक्षांनी जर हनुमान चालीसा वाचायचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्या दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाखोडं करत आहे. म्हणून त्या ठिकाणी जे विघ्न आलेले आहे, जे खऱ्या अर्थानं साडेसाती या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालीसानी वाचली पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि ज उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता इथे जाणार आहे आणि मातोश्रीची वारी करण्यासाठी जर हनुमान चालीसाचं नाव घेतानी किंवा बजरंगबलींचं नाव घेतानी आणि श्रीरामचं नाव घेतानी जर आमचा विरोध असेल तर त्या विरोधात सामना करायची आमची तयारी आहे. त्या भरोश्यावर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन या ठिकाणी ते वारंवार मतं मागतात, त्याच हिंदुत्वाचा विरोध करून कुठेतरी त्यांना सत्तेचा जो लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे, तो विसर जागृत करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहे. ते आम्ही ठाम आहे. उद्या 9 वाजता आम्ही या ठिकाणाहून मातोश्रीकडे जाईल आणि त्या ठिकाणी शांतपूर्वक कायदा सुव्यवस्थेचं पूर्ण पालन करून पोलिसांच्या जे निर्देश आहेत त्याचं पालन करून पोलिसांना पूर्ण सहकार्य करून आणि मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू. आणि मला असं वाटते बाळासाहेब जर आज असते तर हनुमान चालीसा 1 वेळा नाही 100 वेळा वाचायची आम्हाला परमिशन ती दिली असती आणि आमचं स्वागत सुद्धा केलं असतं, अभिनंदन सुद्धा केलं. हिंमत असेल तर मर्दासारखे या, कपडे बदलून साडी घालून केस वाढवून फॅनसारखे घाबरटांसारखे येऊ नका. मर्दासारखे दिवसा ढवळ्या, उद्या 9 वाजताची वेळ दिली आहे ना, 9 वाजता तुम्हाला आमची महिला आघाडी, शिवसैनिक, युवा सैनिक इकडे दिसतील. पाहूया लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.